पाहूर तालुका जामनेर येथून जवळच असलेल्या लोंढरी येथे गुरुवारी मध्यरात्री 11:30 सुमारास गुरांच्या गोठ्यास विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत मोठी पशुहानी झाली आहे. शेतकरी बांधवांनी जीवापाड जपलेले पशुधन डोळ्यादेखत जळाल्याने या हृदय द्रावक घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की लोंढरी येथील शेतकरी अरुण शिवाजी पडोळ, शिवराम शिवाजी पडोळ, दीपक शिवाजी पडोळ, सुधाकर धनजी भागवत यांच्या गोठ्यामध्ये नेहमी प्रमाणे गायी गुरे म्हशी बांधलेले होते. गुरुवार दिनांक 4 मार्च 2021 मध्यरात्री 11:30 सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला कमी वाटणाऱ्या आगीने मात्र वेळातच रौद्ररूप धारण केले. या आगीमध्ये एका गायीसह म्हशीची 2 पारडू जळून भस्मासात झाली, तसेच 2 म्हशी डोळ्यात अंध झाल्या असून सुमारे 13 गुरे आगीमुळे होरपळली आहेत. या आगीत मानवी जीवितांची हानी झालेली नसली तरी शेतकऱ्यांचे 5 ते 8 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. खळ्यात साठवलेले अन्नधान्य, नवीन 5 क्विंटल गव्हाची पोती, 2 क्विंटल तूर, 4 चारा, पशुखाद्य, कुटी, लाकडी कृषी अवजारे, टोमॅटोचं कॅरेट, ढेपची पोते, ठिबक नळ्यांचे बंडले यासह जे होते नव्हते सर्वच या भीषण आगीत जळून भस्म झाले. आगीचे लोळ इतके प्रचंड होते की सर्व दूर धुराचे लोट उठत होते. घटनेची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकरी मोठ्या संख्येने आगीच्या दिशेने धावले. मध्यरात्री तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सर्वजण आपापल्या परीने हंडा बादलीच्या सहाय्याने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते. पाहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, बीट हवालदार शशिकांत पाटील आदी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पहाटेपर्यंत धुराचे लोट सुरूच होते. पोलीस निरीक्षक राहुल खताळ आपल्या सहकाऱ्यांसोबत 3 तास ठाण मांडून होते. जामनेर नगर परिषदेच्या अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड, जामनेरचे कृषी वैद्यकीय अधिकारी तसेच पाहूरचे तायडे यांनीही गुरांवर उपचार केले. प्रचंड भीतीदायक वातावरण होते. शेतकरी आधीच अनेक संकटांना सामोरे जात आहे, त्यातच अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनांमुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.